काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली आहे का चला तर मग तुम्ही रोड साईडला बऱ्याच वेळा खाल्ली असेल की काळ्या चण्यांची चाट एकदम टेस्टी चटपटीत रेसिपी आहे पटकन बनते तर त्यासाठी सुरुवातीला इथे जे काळे चणे असतात ते स्वच्छ धुवून एक दिवस आपल्याला दिवसभर भिजत घालायचे तर माझ्याच्याने इथे थोडेसे जास्तच भिजले गेले होते म्हणजे मी कपड्यात ठेवले होते थोडेसे मोड आले तर तुम्हाला फक्त ते दिवसभर भिजत ठेवायचे पाच ते सहा तास ठेवले तरी पुरेसा आहे आणि त्यानंतर चण्यांमध्ये पाणी टाकून आणि थोडंसं मीठ टाकून त्याला वाफून घ्यायचे जर तुम्हाला हवं तर तुम्ही कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून पण घेऊ शकता पण मी ते वाफवले आहेत तर बघा मीठ टाकलंय तर त्याला छान झाकण झाकून पंधरा ते वीस मिनटं मस्त वाफवून घेऊयात शक्यतो हे कुकरमध्येच वाफवून घ्या जेणेकरून ही प्रोसेस पटकन होईल माझ्या चण्यांची क्वांटिटी थोडीशी कमी होती म्हणून मी म्हटलं चला पातेलातच वाफवून घेऊया तर आता चना चाट बनवण्यासाठी आपल्याला इथे एक कांदा टोमॅटो लिंबू आणि कोथिंबीर हवी आहे बस एवढ्याच गोष्टी लागतात तर अर्धा अर्धा टोमॅटोज आपण यूज करणार आहोत आणि बाकीचं वरून कच्चं पेरणार आहोत तर इथे बघा पंधरा ते वीस मिनटानंतर आपले चणे एकदम सॉफ्ट झालेत तर या स्टेजला आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि या चण्यांना आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी मी ते थोडंसं तेल टाकले कांदा छान व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे या मेथडमध्ये सॉरी या रेसिपीमध्ये जिरे मोरी काहीच वापरत नाहीत आणि टोमॅटो टाकायचं कांदा छान परतल्यानंतर आणि या स्टेजला जो घरचा आपला काळा मसाला असतो तो टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची छान रंग येतो आणि त्यानंतर आपण वाफवून घेतलेले जे चणे आहेत ते टाकायचे आहेत चणे टाकल्यानंतर इथे थोडासा चाट मसाला टाकायचा जेणेकरून ती चटपटीत चव आपले चाट रेसिपीला येईल आणि त्यानंतर या इथे तुम्ही थोडंसं मीठ घालायचं कारण आपण सुरुवातीला शिजताना पण मीठ घातलं होतं एक तर एकदा चव बघून त्यानंतरच मीठ ॲड करा नाहीतर हे खरड झाल्यानंतर त्याची पूर्ण मजा निघून जाईल तर याला परत आपण पाच मिनटं झाकून ठेवूयात आणि पाच मिनटानंतर आपली चटपटी चणा चाट बनवून रेडी आहे तर आता याची प्लेटिंग करूयात प्लेटमध्ये सुरुवातीला ही जी आपण शिजवून घेतलेले चणे आहेत ते टाकूयात आणि त्यानंतर वरतून जी कच्ची कोथिंबीर आहे आपली ती पेरून घेऊया थोडंसं टोमॅटो थोडासा कांदा थोडीशी काकडी सगळं असं टाकायचं कारण चणे जे असतात ते थोडंसे पचायला जाड असतात म्हणून या सगळ्या गोष्टी याच्यासोबत मिक्स केल्या तर थोडंसं ते, ते पचायला सोपं होतं म्हणून ही रेसिपी कदाचित अशी असावी तर इथे आपली मस्त चटपटी चाट बनवून रेडी आहे तर नक्की बनवा पावसाळ्यात तर खूप टेस्टी लागते आणि लिंबू पेरल्यावर आ हा एकदम मस्त मजा येऊन जाते जिवेला तर आय होप ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ देऊन शॉर्टपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय आणि टेक केअर